शाळेचा डब्बा रेसिपी पहिली समोसा। चला तर मग पाहूया। साहित्य: 4 वाट्या उकडून कुस्करलेला बटाटा, 1 वाटी शिजवलेले वटाणे, 2 कप मैदा व पाव वाटी गरम तेल, त्यानंतर 1 चमचा ओवा, पाव वाटी गरम पाणी, हळद हिंग फोडणीचे साहित्य, 2 चमचे आले लसूण पेस्ट, 2 चमचे धणे जिरे पावडर, कोथिंबीर, कढीपत्ता व मीठ आणि तळण्यासाठी तेल। तर कृती पाहूया। तर मैद्यात मीठ, ओवा, गरम तेल व कोमट पाणी घालून चांगले घट्ट पीठ मळावे व ओल्या रुमालात बांधून ठेवावे। एका कढईत थोडे तेल तापवावे, त्यात फोडणी करून आले लसूण पेस्ट, मिरच्या, कढीपत्ता व इतर मसाले घालावेत। यात मटार, वटाणे व बटाटे घालावेत। मीठ, कोथिंबीर घालून चांगली भाजी तयार करावी। मैद्याच्या पिठाच्या लाट्या कराव्यात व त्या समोसाच्या आकारात कापाव्यात। आतमध्ये सारण भरून त्रिकोणाच्या खालच्या बाजूत मिळवाव्यात व गरम तेलात समोसा तळून घ्यावे व गार झाल्यावर डब्यात द्यावा। तर मुलांच्या शाळेच्या डब्यामध्ये अशी वेगवेगळ्या रेसिपी जर आपण दिल्या तर मुलं अगदी आवडीने खातात। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।